हरान आदर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अनवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग खूप म्हणजे थोडं जोडून मी बनवते कारण माझी तब्येत बरी नाही आहे, खूप आजारी अक्षरशः काय म्हणतात दवाखान्यात जाऊन आले, टॅबलेट्स वगैरे घेतलेत, गळा आणि घसा पार तो म्हणला की सुजलेला आहे त्याच्यामुळे आवाज पण नीट येत नाही आहे तुम्हाला असं वाटतं मला. सो इथं मी गेले होते अन्वीला घेऊन, तर इथं लेकरांसोबत माझी आत्या आली होती तर तिने पैसे दिले होते, म्हणलं चला अन्वीला तेवढंच खेळायला वगैरे नाही का घेऊन जाऊया इथं. आमच्या इथं जवळच काय म्हणतात पाळणे वगैरे आले होते तर तिला म्हणलं चला खेळायला नेऊया तिला, तर तिला खेळायला वगैरे नेलं आणि किती छान तिला बघा किती मस्त वाटतं आहे आणि खूप मजा केली तिने. आणि एकदम असं वरती चढाय पण लागली, असं भीत नाही अजिबात. आणि कसं अशा खेळ खेळायला दिले तर लेकरांना सवय लागते आणि भीत नाही, ती दोन तीन वेळा पडली तरी घाबरली नाही, तर खूप छान वाटलं मलाही. आणि इथंच आला हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे, तेव्हा माझ्या पप्पाचं पित्र होतं आणि तेव्हाचा व्लॉग आहे. मला जेवढं शूट करता आलं मी तेवढं केलं, तर गाईज असं वाईट मानून घेऊ नका सगळं दाखवलं नाही दाखवलं, कारण मला आता वेळच नाही आहे. मी खरंच वेळ म्हणण्यापेक्षा मला माझी तब्येतच मला साथ देत नाही आहे, खूप म्हणजे खूप आजारी आहे. मी माझ्या आईच्या घरी राहायला आलेली आहे थोडे दिवस, कारण मला होतच नाही, त्या डिप्रेशनमधून मला बाहेर पडायचं आहे, त्या टेन्शनमधून मला बाहेर पडायचं आहे, त्यामुळं थोडं म्हटलं थोडं रेस्ट घ्यावं आणि मग त्याच्यानंतर कामाला सुरुवात करावी. तर इथे मम्मी ते कर बनवत आहे, काय म्हणतात त्याला मला आठवत नाही आहे, तर हे बनवत आहे मम्मी ते काय म्हणतात त्याला बेसन वगैरे मिक्स करून ते चकल्या काहीतरीच बनवतात ते म्हणतात, ते मी आता मला आठवत नाही आहे. तर मम्मी इथं बनवती येते पित्राचं सगळं जे पाच भाज्या असतात, आमटी कढी परत त्याच्यानंतर आळूच्या वड्या परत खूप काही असतं त्याच्यामध्ये, तो मम्मी बनवायला लागली आहे. आणि तिने एकटीने एवढा स्वयंपाक केला, मी मदत करू लागली तशी कारण माझी पण तब्येत बरी नाही आहे. तरी मम्मी म्हणत होते नको करून, म्हणलं थोडं भाज्या वगैरे निवडते, लसूण वगैरे मी निवडून दिलं, हे काय आपल्याला जमत नाही, तर हे मम्मीनीच केलं. बेसनाच्या वड्या आत्ता आठवलं, बेसनाच्या वड्या तर अशा बेसनाच्या वड्या करतात आणि गरम गरम होतं असं गरम गरम थापतात ते. सॉरी बरं का मग असं बोलताच येत नाही आहे, मधीमधूनच खोकला येतो आहे मला, तर खूप त्रास व्हायला लागला आहे. तर हे तर तुम्ही बघू शकता आळूच्या वड्या बेसनाच्या वड्या केलेल्या आहेत, तर अशा प्रकारे केलेल्या आहेत. सो खूप असतं ह्याचं, खूप म्हणजे खूप असतं काय काय करायचं काय काय नाही करायचं पूर्ण. आणि आमच्या घरात सगळ्यांचे असतात, माझ्या आत्याचे पण होते पित्र, आता माझ्या उद्या आजीचे आहेत आणि आमचे काल झालेले आहेत. तर आज हा व्लॉग तुम्हाला दिसतो आहे येतो आहे, तर हे बघू शकता तुम्ही. आणि तुमच्या घरात पण पित्र असतील तर तुम्हाला माहितीच असेल सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, तर आम्हीही वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आमची पद्धत जी आहे त्याच्याने आम्ही केलं तसं. आणि इथे अजून त्याच्यानंतर गेल्या वर्षीचं पण केलं होतं, ते सगळं टाकलं होतं, पण यावर्षी मी सगळं जेवढं होतं तेवढं नाही दाखवलं, पण बनवल्यानंतर मी सगळं तुम्हाला दाखवलं. तर इथं मम्मी बघा कशी थापते वगैरे, तर मी म्हणत होते. आणि मग तब्येत वगैरे बरी नसल्यावर काहीच करायची इच्छा नसते, मग नवरा एकटा जेवणार, नवरा जर आपलाच विचार करत नसेल, मी मरायला लागले मी जगायला लागले या गोष्टीचाच विचार करत नसेल, मग आपण त्याचा विचार करून काय करायचं तुम्ही मला सांगा. मला इतका त्रास होत असतं तरी तो म्हणतो की काम कर तरी असं कर, म्हणून मी दोन तीन दिवसासाठी इथं निघून आले. मला खूप म्हणजे जर मी अजून राहिले असते तर मी काय करून घेतलं असतं स्वतःला मला नाही माहिती, त्याच्यामुळं म्हणलं मी थोडासा रेस्ट घेते, मला अजून नाही सहन होणार म्हणून मी इकडं निघून आले आईकडं थोडे दिवस. कारण लेकरू घर काम स्वतःचं पूर्ण फ्रीडम गायब, सगळं गायब, तर डोकं असं मेंटली मी डिस्टर्ब झाले आणि त्याच्यामुळं अचानक मला एवढं सगळं व्हायला लागलं. सलाईन पण लावून घ्यायची होती पण
आता तुम्हाला तर माहिती आहे परिस्थिती, त्याच्यामुळे आम्ही काही घेतली नाही, तर मम्मीच घेऊन गेली दवाखान्यात आणि मम्मीनीच केली. नवरा सगळ्यांना सांगतो मला एवढं आहे, मला तेवढं आहे, असं आहे, पण हे नाही सांगत आहे की किती त्यांनी काय काय करून ठेवलं आहे, काय काय बनवून ठेवलं आहे. मी एक चुकी केली मी मान्य करते, मी घेऊन चुकी केली मी मान्य करते, ह्याच्या पुढं आता मी एकही मी हे करणार नाही. मी दुसऱ्याचा चांगला विचार केला, मी नवऱ्याचा चांगला विचार केला, बाबा तुझ्या घरचे तुला साथ देत नाही, उद्या तुला मोठं केलं तर काहीतरी चांगलं होईल, काहीतरी ह्याच्यातून आपण हे करू, पण त्यांनी मलाच हे पूर्ण ह्याला केलं आणि मी लई चुकले, मी लई म्हणजे लई चुकले. आणि जाऊ दे, आता पाय ठेवला आहे तर ते तर करावंच लागेल. आणि कसं असतं, सगळी जिम्मेदारी आपल्या स्वतःवर टाकायची आणि स्वतः बाहेर हिंडत राहायचं, फिरत राहायचं हे जमत नाही, तर हे कुठंतरी मला खटकतं. बायको पण एक जिम्मेदारी असते, फक्त बायको घरी असल्यावर कपडे धुवायला, भांडे धुवायला आणि तुझं काम करायलाच नसती. मलाही मन आहे आणि त्याच्यामुळे ना कुठेतरी खटकतं त्या गोष्टी. तेच झालं आहे माझ्यासोबत, असं काहीतरी आहे. आता खुलून एवढं मी नाही सांगू शकत, शिकवणारे आहेत खूप जण, शिकू दे, उद्या त्यांच्या पण लेक्या आहेत, आम्हाला जे भोगावं लागतं आहे उद्या त्यांना पण त्या भोगावंच लागेल, ही गॅरंटी आहे माझी. तर चला, इथं तुम्ही बघू शकता आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. हे सगळं असं कापावं लागतं, असं कापावं लागतं एकदम. आणि मला मम्मीच्या हाताचे लई बनवतात आवडतात आणि हे वर्षातून एकदाच बनतात, एकदाच बनतात. मम्मी खाल्ले पण यावेळेस तब्येत नीट नव्हती, तर डॉक्टर म्हणले की असं तळलेलं किंवा आंबट पदार्थ त्याच्यानंतर काही असं खाऊ नका तळलेलं वगैरे, कारण अजून धाप लागेल, कारण मला श्वासच घेता येत नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं असं काय खाऊ नका, तर म्हटलं ठीक आहे. त्याच्यामुळे मी जास्त काही यावेळेस एन्जॉय केलं नाही, फक्त डाळ भात आणि भाज्या वगैरे खाल्ल्या, पण हे जास्त खाल्लं नाही, भीती वाटत होती लई, त्याच्यामुळे हे जास्त खाल्लं नाही मी. तर त्या दिवशी मी मंदिरात गेले होते आणि मंदिरात गेले ते सोमवारच होतं आणि सोमवारीच पप्पाचं पित्र होतं, तर मग मंदिरात गेले आणि त्याच्यानंतर मग घरी. तर इथं बघू शकता तुम्ही हे सगळ्या भाज्या वगैरे केलेल्या आहे, तर हे केलेलं आहे काय म्हणतात त्याला, भजी केलेली आहे आणि त्याच्यानंतर भात आमटी हे सगळं मी तुम्हाला सांगितलंच होतं की केलेलं आहे. आणि आणलीला काल नवीन पाटी पण आणली मी, तर अनुभव कशी नाचत होती तिला लिहायला भेटलं तर किती छान नाचत होती, मध्ये मध्ये तिची बडबड चालूच होती. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग होता. तर इथे सगळं स्वयंपाक, एवढा सगळा स्वयंपाक मम्मीने केला आणि इथं माझ्या पप्पा, तर इथं आहेत माझे पप्पा आणि त्यांना जाऊन आता 20-21 वर्ष झाली असेल, तर तेव्हापासून आम्ही करतो आहे. आणि इथं भाजी वगैरे तुम्ही बघू शकता, खीर खूप छान झाली होती, तांदळाची खीर. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवाय वगैरे देतात, सो ते पण झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे झालं, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.